नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना आता 4000 रुपये या तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे कोणते 4000 रुपये त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर प्रधानमंत्री PM किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याबरोबरच नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता जे आहे शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। यासाठी तारीख जे 18 जून 2024 ही ठेवण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 17वा हप्ता आहे वाराणसी उत्तर प्रदेश येथून वितरित केला जाणार आहे। आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये, त्याचबरोबर नम शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये, असे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन योजनांचा लाभ एकत्र या ठिकाणी दिला जाणार आहे। एक म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना, या योजनेअंतर्गत तुम्हाला 2000 रुपयांचा 17वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 14 हप्ता, असे 2000 रुपये, एकूण 4000 रुपये आता तुम्हाला 18 जून 2024 रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। यासाठी केंद्र सरकारने 9.3 कोटी शेतकऱ्यांना जवळपास 20,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेला आहे। आणि राज्य सरकारसुद्धा या ठिकाणी 2000 कोटींच्या आसपास या ठिकाणी पीक आपल्या या ठिकाणी निधी जो आहे मंजूर करणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर नम शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान सन्मान निधी योजना, या दोन्ही योजनेसाठी 4000 रुपये शेतकऱ्यांना 18 जून 2024 रोजी मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।